नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण कुरुक्षेत्र मॅगझिन बघत होतो. त्याचा एक पार्ट वन आपण बघितला होता. त्याच्यातला काही उर्वरित जो भाग आहे तो आपण बघणार आहोत स्पॉटलाईट करंट इव्हेंट अनालिसिस मध्ये. सगळ्यात महत्वाचं म्हणजे की स्वच्छ भारत मिशन 2014 मध्ये लॉन्च झालं होतं. या स्वच्छ भारत मिशनचा जर विचार केला आपण, तर स्वच्छ भारत मिशनमध्ये आपल्याला 55 मिलियन टन म्युनिसिपल सॉलिड वेस्ट भारतामध्ये दरवर्षी तयार होतं आणि 38 बिलियन लिटर सिवेज जनरेट होतं अर्बन एरियामध्ये. म्हणजे शहरी भागामधला हा आकडा आहे बघा, 55 मिलियन टन सॉलिड वेस्ट आणि 38 बिलियन लिटर सिवेज. आता हे सगळं करायचं असताना हा जो सगळा काही आपला वेस्ट असतं, ते वेस्ट कसं कसं क्लासिफाय होतं ते एक महत्वाचं आहे बघा. वेस्ट क्लासिफाय होत असताना अर्बन रुरल वेस्ट, इंडस्ट्रीयल वेस्ट, बायोमास वेस्ट आणि बायोमेडिकल वेस्ट, चार याच्यामध्ये ते हे केलं जातं. दुसरं महत्वाचं की याच्यामध्ये आता हे जे वेस्ट असतं ते वेस्ट आपण कशा पद्धतीने त्याचा नायनाट करणार आहे आणि त्याच्या संबंधीचं हे महत्वाच्या वेगवेगळ्या टेक्निक्स असतात. इन्सिनरेशन म्हणजे काय की याच्यामध्ये ते जाळलं जातं, ऑर्गॅनिक मटेरियल जे काय असतं आणि त्याच्यामधून एनर्जीची रिकव्हरी केली जाते. कॉमन वेस्ट टू एनर्जी म्हणजे आता याच्यामधून आपल्याला जे काही वेस्ट आहे ते नष्ट पण करायचं आहे आणि त्याच्यापासून एनर्जी पण घ्यायची आहे. तर इन्सिनरेशन ही खूप कॉमन टेक्नॉलॉजी आहे, त्याला जाळायचं आणि त्याच्यातून एनर्जी जनरेट करायची. बाकीच्या टेक्नॉलॉजी जर आपण बघितलं तर याच्यामध्ये थर्मल टेक्नॉलॉजीमध्ये गॅसिफिकेशन येतं. बघा तुम्ही एकदा हा सगळा कचरा ज्यावेळेस हे करता याच्यामधून थर्मल टेक्नॉलॉजीमध्ये जर टाकलं, त्याच्यातलं गॅसिफिकेशन जे असतं ते काय करतं की त्याच्यात गॅस, हायड्रोजन आणि सिंथेटिक फ्युल्स याच्यामध्ये त्याचं रुपांतर करतं सॉलिड वेस्ट मटेरियलचं. त्याच्यानंतर थर्मल डिप्लोपॉलिमराइज म्हणून एक टेक्निक असते, याच्यामध्ये सिंथेटिक क्रूड ऑइल हे बनवलं जातं, प्रोड्यूस केलं जातं आणि ते नंतर रिफाईन सुद्धा केलं जातं. सो थर्मल डिपॉलिमरायझेशन, सिंथेटिक क्रूड ऑइल बनवणं. पायरोलायसिस हा शब्द आपण खूप कॉमनली ऐकत असतो. पायरोलायसिसमध्ये काय केलं जातं तर टार किंवा बायोलॉजिकल बायो ऑइल किंवा चार्स तिच्यामधून प्रोड्यूस केले जातात. त्यानंतर दुसरं म्हणजे प्लाझ्मा गॅसिफिकेशन और प्लाझ्मा गॅसिफिकेशन प्रोसेस, ही जी PGP प्रोसेस असते ही एक असते की याच्यामध्ये हायड्रोजन आणि कार्बन मोनॉक्साईड म्हणजे CO हे युजेबल असतात फ्युल यूज साठी. नॉन थर्मल टेक्निक्स मध्ये म्हणजे तुम्हाला UPSC मध्ये जर MCQ विचारला तर ते थर्मल टेक्निकल कुठले आहेत ते विचारू शकतील. इतकं डीप मध्ये जस गोष्ट जात नाही, पण थर्मल टेक्निक्स मध्ये तुम्हाला माहित पाहिजे गॅसिफिकेशन, थर्मो डिप्लॉरिमरायझेशन ही एक आहे, त्याच्यानंतर पायरोलायसिस आहे आणि PGP एक आहे. नॉन थर्मल मध्ये अनएरोबिक डायजेशन आहे ज्याच्यातून मिथेन तयार होतो हे आपल्याला माहित आहे. फर्मेंटेशन प्रोसेस आहे ज्यातून इथेनॉल तयार केलं जातं. सो ही एक महत्वाची बाब आहे. त्यानंतर इस्टरिफिकेशन आहे ज्याच्यामधून बायोडिझेल निर्माण होतं. सो इस्टरिफिकेशन एक आहे आणि MBT मेकॅनिकल बायोलॉजिकल ट्रीटमेंट म्हणून हा एक प्रकार आहे. सो बेसिकली नॉन थर्मल टेक्नॉलॉजीमध्ये एरोबिक, फर्मेंटेशन, इस्टरिफिकेशन अँड मेकॅनिकल बायोलॉजिकल ट्रीटमेंट, सो MBT या चार आहेत आणि इकडे सुद्धा या चार आहेत. थर्मल आणि नॉन थर्मल टेक्निक्स लक्षात ठेवायच्या MCQ करता. त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर आपलं जे काही हे आहे की नॅशनल पॉलिसी ऑन बायोफ्युल्स ती 2018 रिवाईज केली गेलेली आहे. मेक इन इंडिया, त्याच्यानंतर स्वच्छ भारत मिशन, स्किल डेव्हलपमेंट या सगळ्यांचा विचार याच्यामध्ये केलेला आहे. त्याच्यानंतर याच्यात महत्वाची गोष्ट अशी की ही जी काही नॅशनल पॉलिसी ऑन बायोफ्युअल्स आहे याच्यामध्ये पॉलिसीचं जे ऑब्जेक्टिव्ह आहे ते रिचिंग 20% इथेनॉल ब्लेंडिंग विथ 5% बायोडिझेल ब्लेंडिंग बाय 2030. म्हणजे 20% इथेनॉल ऍड करायचं आणि 5% बायोडिझेल ब्लेंडिंग बाय 2030 पर्यंतचं हे टार्गेट आहे. कारण आपलं जे पेट्रोलियम आहे त्याच्यामध्ये आपण इथेनॉल थोडं थोडं ऍड करत गेलो तर आपल्यासाठी चांगलं राहील ते येत्या काळासाठी. त्यानंतर गोबरधन योजना आहे. गोबरधन योजना 2018 बजेटमध्ये आली होती. याचा फुल फॉर्म होतो गॅल्वनायझिंग ऑर्गॅनिक बायो अॅग्रो रिसोर्सेस धन स्कीम. म्हणजे जे काही वेस्ट मटेरियल असतं आपलं प्राण्यांचं, गोबर त्याच्यापासून खत तयार करायचं आणि त्या सगळ्या गोष्टी, तो गोबरधन एक महत्वाची योजना जी बजेटमध्ये आली होती. त्याच्यानंतर मोठ्या प्रमाणावर हे आहे की प्लास्टिक रोड कन्स्ट्रक्शन मध्ये वापरणं हा एक मेजर हे असतो, तुम्ही तेही लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढचं बघा, फूड अँड अॅग्रिकल्चर ऑर्गनायझेशन जी आहे युनायटेड नेशन्सची, तिचा इस्टिमेट्स आहे की पेस्ट म्हणजे इन्सेक्ट्स, वीड्स, प्लांट डिसीज जे काय असतं, कुठलेही आजार जे काही येतात, डिसीजेस येतात प्लांट्सवर, ते 35% लॉस करू शकतात. आणि दुसरं जे काय असतं की फूड लॉस जो होतो वर्ल्ड वाईड, जर तुम्ही बघितलं की पोस्ट हार्वेस्ट म्हणजे एकदा तुम्ही तुमचं सगळं काही धान्य वगैरे काढून झालं की त्याच्यानंतर 45% लॉस पर्यंतची गोष्ट आहे. तुम्ही जर एक बघितलं की जर प्रॉपर स्टोरेज आणि त्या नसलं तर त्याच्याने जास्त पर्सेंटेज लॉस होतं रॅदर दॅन कीटकांमुळे. मग हे दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या. त्याच्यानंतर
दुसरी महत्वाची गोष्ट आहे की पेस्टिसाइड ज्या वेळेस स्प्रे केलं जातं त्यात फक्त 0.1% पेस्टिसाइड ज्या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे तिथपर्यंत जातं, बाकी सगळं वेस्ट जातं. म्हणजे 0.1% जात आहे, म्हणजे जवळपास 99.09% एवढं वेस्ट जात आहे आपलं पेस्टिसाइड, आणि हा खूप मेजर इश्यू आहे. त्याच्यानंतर बीटी कॉटन आपण ऐकत असतो त्याच्या संबंधी पण न्यूज आहे की बॅसिलस थुरंजिनेसिस हा जो काही आहे बीटी तो एक विचारला गेलेला आहे. त्याच्यानंतर प्लांट डिसीज मॅनेजमेंटमध्ये ट्रायकोडर्मा सेप आहे मोस्ट वाईडली यूज मायक्रोबायल बायोपेस्टिसाइड, ट्रायकोडर्मा हे बायोपेस्टिसाइड म्हणून वापरलं जातं. त्याच्यानंतर दुसरं महत्वाचं ते म्हणजे काय की अॅग्रो बॅक्टेरियम रेडिओ बॅक्टर K0K1026 हे पण आहे क्राउन गॉल बॅटरसाठी वापरलं जातं. सो ही एक लक्षात ठेवायची, ट्रायकोडर्मावर एमसीक्यू यूपीएससी विचारू शकते. दुसरं महत्वाचं आहे की सॉइल सोलरायझेशन काय असतं. सॉइल सोलरायझेशन म्हणजे काय की जी काही ओली जमीन असते तिला उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये खूप बारीक असणाऱ्या पॉलिथिननी कव्हर केलं जातं, हे बघा इथं त्याला म्हटलं जातं सॉइल सोलरायझेशन. ओके, सो ते जे काही पॉलिथिन असतं ते मल्चिंग केलं जातं त्याचं, आणि ती सोलर एनर्जी हे करून हीट करतं जमिनीला, आणि तिच्यामधून सॉइल बॉर्न पॅथोजन्स आणि त्या सगळ्या गोष्टी होतात. सो ते तुम्ही जर शेतीमध्ये बघितलं हे मोठ्या प्रमाणावर आजकाल वापरलं जात आहे. त्याच्यानंतर वर्ल्ड टॉयलेट डे सेलिब्रेट झाला होता 21 नोव्हेंबर 2018. वर्ल्ड टॉयलेट डे आपण डे टू डे जे काही पेपर अनालिसिस बघतो त्याच्यामध्ये पण महाराष्ट्रातले दोन जिल्हे आहेत, एक सांगली दुसरा कोल्हापूर, त्यांनी टॉप केलेलं आहे. महाराष्ट्रातून सांगलीने दोन नंबरला कोल्हापूर आहे. वर्ल्ड टॉयलेट डेच्या दिवशी स्वच्छ भारत मिशनची स्कीम एक स्पर्धा आली होती, त्याच्यामध्ये हे झालं. सस्टेनेबल सॉइल हेल्थ मॅनेजमेंट यूपीएससी मध्ये तुम्हाला किमान जर जुने प्रश्न बघितले त्याच्यात असे प्रश्न सापडतातच, म्हणजे खालीलपैकी कुठल्या कुठल्या गोष्टी सस्टेनेबल सॉइल हेल्थ मॅनेजमेंटसाठी गरजेच्या आहे. मिनिमम सॉइल इरोजन, गुड सॉइल फिजिकल प्रॉपर्टी, सफिशियंट सॉइल कव्हर, स्टेबल सॉइल ऑर्गॅनिक मॅटर, त्याच्यानंतर इम्प्रूव्ड सॉइल फर्टिलिटी अँड प्रोडक्टिव्हिटी, अब्सेन्स ऑफ सॉइल सॅलिनेशन सॉडिफिकेशन अल्कनायझेशन, अब्सेन्स ऑफ सॉइल कंटॅमिनेशन. हा प्रश्न 10 मार्कासाठी किंवा 15 मार्कासाठी यूपीएससी मेन्सलाही विचारला जाऊ शकतो की सस्टेनेबल सॉइल हेल्थ मॅनेजमेंटसाठी काय काय करणं अपेक्षित असतं. सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत. त्याच्यानंतर जर फॅक्टच्या बाबतीत बोलायचं झालं तर एक महत्वाची गोष्ट आहे की काही कोड्स असतात यूपीएससी एसे विचारते. 2017 अॅग्रीवर एसे होता, हायनेट 1940 मधला स्टेटमेंट आहे, इफ वी फीड द सॉइल इट विल फीड अस, आणि दुसरं आहे ओनली प्रोडक्टिव्ह सॉइल कॅन सपोर्ट अ प्रॉस्परस पीपल. एसे विचारला जाऊ शकतो, दोन कोड्स आहेत हे महत्वाचे. सो ती एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची. त्याच्यानंतर पुढचा जो पार्ट आहे तो थोडा एज्युकेशन संबंधित, म्हणजे 21व्या सेंचुरीचा जर विचार केला आपण तर 3 महत्वाचे R यांनी म्हटलेले आहेत, ते म्हणजे काय, रिडिंग रायटिंग आणि अरिथमेटिक्स. ओके, 3 R मधले त्याने याच्यामध्ये प्रत्येक ठिकाणी तुम्हाला आर आर दिसणार आहे, तो फंडामेंटल रिक्वायरमेंट. पण 3 महत्वाच्या गोष्टी रिडिंग रायटिंग आणि अरिथमेटिक, या 3 महत्वाच्या गोष्टी 21व्या शतकाकरता महत्वाच्या आहे. युनियन बजेट जे होतं त्याच्यामध्ये 2018-19 मध्ये समग्र शिक्षा नावाचा एक कन्सेप्ट समोर ठेवलेला होता की याच्यामध्ये काय होतं की सगळ्या सर्व शिक्षा अभियान, राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान आणि टीचर एज्युकेशन या तिघांना एकत्र करून मग समग्र शिक्षा नावाची गोष्ट समोर येते. आणि एज्युकेशनच्या बाबतीमध्ये युनिव्हर्सल असेस, इक्विटी आणि क्वालिटी या 3 महत्वाच्या गोष्टी सर्वांना मिळालं पाहिजे, समान सुविधा आणि त्याच्यातली गुणवत्ता. आणि समग्र शिक्षा हा डिजिटल इनिशिएटिव्ह आहे, सो ती एक गोष्ट लक्षात ठेवा. त्यानंतर ई पाठशाला जे एक प्रकरण आहे की हे ऍप आहे, याच्यावरून तुम्ही सर्व एनसीईआरटी डाऊनलोड करू शकता क्लास 1 ते क्लास 12 पर्यंतचे. सो हे खूप महत्वाचं आहे आपल्यासाठी. त्याच्यानंतर 32 डीटीएस टीव्ही चॅनल सुरू केले गेलेले आहेत, त्याच्यामध्ये पण एक आहे की 32 टीव्ही चॅनलमध्ये स्वयंप्रभा नावाचं इनिशिएटिव्ह आहे. बघा स्वयंप्रभा हे महत्वाचं आहे की हाय क्वालिटी एज्युकेशनल प्रोग्राम्स याच्यावर 24/7 असतात. सो स्वयंप्रभा फॉर हाय क्वालिटी एज्युकेशनल प्रोग्राम एमसीक्यू करता लक्षात असू देत. त्याच्यानंतर स्वयं खूप महत्वाचं आहे. स्वयं मध्ये 4 महत्वाच्या गोष्टी येतात की याच्यामध्ये काय काय घेतलं जातं की व्हिडिओ लेक्चर्स, त्याच्यानंतर तुम्हाला टेक्स्टुअल मटेरियल इन डिजिटल फॉर्मॅट म्हणजे ई कॉपी तुम्ही म्हणू शकता नोट्सची, सेल्फ असेसमेंट टेस्ट दिलेली असेल तुम्ही सेल्फ असिस्टंट करू शकता, आणि ऑनलाईन डिस्कशन फॉरम फॉर क्लिअरिंग डाऊट्स, तुम्हाला जर काही डाऊट्स असले तो विचारू शकता. मिनिस्ट्री ऑफ HRDचा हा प्रोजेक्ट आहे, ऑल इंडिया काउन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन बरोबर. सो एम आपल्याला विचारला जाऊ शकतो दोघी याच्यामध्ये की त्याचे कंपोनंट्स कुठले आहेत, तर त्याच्यामध्ये हे 4 कंपोनंट्स आहे. ऑनलाईन कोर्सेसही याच्यामध्ये आहे. त्याच्यानंतर दुसरं म्हणजे शगुन पोर्टल म्हणून आहे. बघा शगुन पोर्टल पण मिनिस्ट्री ऑफ HRDचाच प्रोजेक्ट आहे. आता याच्यामध्ये काय असतं की शगुन पोर्टल हे सर्व शिक्षा अभियानाशी जोडलं गेलेलं आहे. सो इनोव्हेशन्स आणि सक्सेस स्टोरीज असतात, या रिसोर्सेस अवेलेबल असतात. सो शगुनचा जर तुम्ही
फोड केली तर शगुनचा फोड आहे शाला, शाळा म्हणजे स्कूल, आणि दुसरं आहे गुण म्हणजे गुणवत्ता क्वालिटी. सो ही एक महत्वाची गोष्ट आहे. त्याच्यानंतर शाला सिद्धी नावाचं पण आहे की जे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशनल प्लॅनिंग अँड ऍडमिनिस्ट्रेशन दिल्लीने केलेलं आहे की स्कूल फंक्शनिंग प्रॉपर झालं पाहिजे ऑन 7 मेन डोमेन्स, असे 7 डोमेन्स आहेत. रिसोर्सेस चांगले पाहिजेत, टीचिंग लर्निंग असेसमेंट पाहिजे, लर्नर्स प्रोग्राम अटेंडमेंट पाहिजे, टीचरचा परफॉर्मन्स चांगला असला पाहिजे, नेतृत्व गुण व्यवस्थापन पाहिजे, हेल्थ सेफ्टी पाहिजे, स्वास्थ्य पाहिजे तिथं, प्रोडक्टिव्ह कम्युनिटी पार्टनरशिप पाहिजे, है ना. केंद्रीय विद्यालयामध्ये तिथं शाला दर्पण आलेलं आहे केंद्रीय विद्यालयामध्ये. बघा आपण शगुन एक पोर्टल बघितलं, बघा शगुन, त्याच्यानंतर हे दुसरं आहे शाला सिद्धी, आणि त्याच्यानंतर तिसरं आलं केंद्रीय विद्यालय, त्याचं आहे दीक्षा. आता ह्या सगळ्या याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे की सॉरी केंद्रीय विद्यालयाचं जे ते शाला दर्पण आहे, आणि याच्यामध्ये ई गव्हर्नमेंट प्लॅटफॉर्म आहे सर्व केंद्रीय विद्यालयासाठी की ज्याच्यामध्ये शिक्षणाची गुणवत्ता वाढवणे त्याच्यासाठीच हे आहे. त्याच्यानंतर दीक्षा पोर्टल आहे की हे जे काय मिनिस्ट्री ऑफ HRD आणि त्याच्यानंतर नॅशनल कौन्सिल फॉर टीचर्स एज्युकेशन यांनी लॉन्च केलेलं आहे की रिसोर्स फॉर ऑल रिक्वायरमेंट ऑफ टीचर्स. सो दिशा पोर्टल जे आहे ते टीचर्स साठी आहे, हे एक लक्षात ठेवायचं, दिशा टीचर्स करता आहे. त्याच्यानंतर झारखंड जे आहे ते 15 नोव्हेंबर 2018 रोजी ओपन डिफिकेशन फ्री स्टेट होणार आहे. सो ती एक महत्वाची गोष्ट झारखंडच्या बाबतीमध्ये. स्वच्छ भारत मिशन खूप महत्वाचं आहे. मायक्रोरायझा फंगीच्या बाबतीमध्ये हा जो लेख आहे त्याच्यामध्ये VAM वेसिक्युलर ऑर्बिस्क्युलर मायक्रोरायझा म्हणजे हे बायोफर्टिलायझर म्हणून वापरलं जातं, फ्युमिगेट केली जाते सॉइल आणि त्या सगळ्या गोष्टी. सो मायक्रोरायझा एक लक्षात ठेवायचं की जे वापरलं जातं याच्यासाठी की बायोफर्टिलायझर म्हणून. सो हा एक महत्वाचा मुद्दा होता. त्याच्यानंतर वुमन्स इंडिया ऑर्गॅनिक फेस्टिवल आपण साजरा केलेला आहे 26 ऑक्टोबर 2018 रोजी, आणि 10 दिवसांसाठी वुमन फार्मर्स आणि वुमन इम्प्रोडर म्हणजे महिला शेतकरी आणि महिला उद्योजक यांच्यासाठीचा हा कार्यक्रम होता. ऑर्गॅनिक फूड आणि त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी होत्या. सो ते एक लक्षात ठेवा. आणि नॅशनल ऑर्गॅनिक फेस्टिवल नावाची जी काही कन्सेप्ट आहे ही महिला हार्ट त्यांनी त्याच्याशी जोडते महिलांना इम्पॉवरमेंट आणि त्या सगळ्या गोष्टी. त्याच्यानंतर एनर्जीच्या बाबतीत जर तुम्ही बघितलं तर इलेक्ट्रिफाईड कुठलंही विलेज इलेक्ट्रिफाईड कधी म्हटलं होतं, इलेक्ट्रिफिकेशन साठीचे जे ऍप आहेत ते ऍपचं नाव आहे गर्व. गावात किती लाईट आलेली म्हणजे गव्हर्नमेंटने कुठं किती दिवे लावले ते तुम्हाला गर्व मधून बघायला मिळतं. आता याच्यामध्ये काय की इलेक्ट्रिफाईड 10% हाऊस होल्डच्या. दुसरी महत्वाची गोष्ट आता कसं असतं की इलेक्ट्रिफाईड डेफिनेशन मध्ये की 10% हाऊस होल्ड आणि पक्का पब्लिक प्लेसेस स्कूल हेल्थ सेंटर कनेक्टेड रिसीव इलेक्ट्रिसिटी. जर 10% शाळा त्याच्यानंतर सरकारी ऑफिसेस आणि पक्के हाऊस यांना जर इलेक्ट्रिसिटी दिलेली असली तर त्याचा अर्थ होतो की ते गाव इलेक्ट्रिफाईड आहे. म्हणजे 90% लोक जरी अंधारात असली तरी सुद्धा डेफिनेशनवर खूपच डिबेट झालेले आहेत. त्याच्यानंतर सौभाग्य नावाचं एक हे आहे प्रोग्राम. तर सौभाग्य नावाचं काय की पॉवर कनेक्शन टू एव्हरी हाऊस होल्ड बाय मार्च 2019 पर्यंत सगळ्या घरांना आपल्याला वीज द्यायची आहे. सौभाग्य हा असा कार्यक्रम आहे हा. त्याच्यानंतर याच्यामध्ये तीन महत्वाचे पार्ट आहेत. ती तीन पार्ट कुठले आहे, तीन स्टेप्स आहेत ह्या की इन्फ्रास्ट्रक्चर उभं करणं, त्याच्यानंतर त्या इन्फ्रास्ट्रक्चरला कनेक्ट करायचं. दुसरी महत्वाची गोष्ट आहे की त्याच्यासाठीचा कायमस्वरूपीचा विजेचा पुरवठा झाला पाहिजे. म्हणजे सगळ्यात पहिली गोष्ट इन्फ्रास्ट्रक्चर आहे, दुसरी गोष्ट की त्याला इलेक्ट्रिसिटी कनेक्ट करायची, आणि तिसरी की त्यांना सप्लाय देणं. तर सौभाग्यमध्ये या तीन महत्वाच्या गोष्टी आहेत. सो ते तुम्ही बघू शकता. आणि यात खूप अशा डिस्कस केलेल्या असतात केस स्टडीज की ज्या महत्वाच्या आहेत, तुम्ही इथं पवन चक्की बघू शकता. तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा बरं भारताचा विंड एनर्जीच्या बाबतीत रँक कितवा आहे. मी तुम्हाला एका करंटच्या लेक्चरमध्ये क्लिअर केलं होतं. आणि इथं एक कन्सेप्ट आहे की कुठल्याही गावामध्ये 500 प्लांट तुम्ही 1 MW सेटल करण्यापेक्षा तुम्ही 500 गावांमध्ये म्हणजे सिंगल 500 गावांमध्ये 1 MW हे टाकायचं. म्हणजे एकाच ठिकाणी 500 MW प्रोजेक्ट टाकण्यापेक्षा 500 ठिकाणी 1 MW प्लांट टाकायचा. सो ते जास्त सोयीचं होतं. सो ही एक महत्वाची गोष्ट आहे. त्याच्यानंतर प्रधानमंत्री जनधन योजना त्याच्यावर लिहून आलेलं आहे. बघा प्रधानमंत्री जनधन योजनेच्या बाबतीत एक गोष्ट लक्षात ठेवायची की इन केस ऑफ प्रधानमंत्री जनधन योजना की प्रधानमंत्री जनधन योजनामध्ये एक सुधारणा झालेली आहे, आणि त्याचा ओव्हरड्राफ्ट जो राहतो तो 5,000 होता आधी. आता प्रधानमंत्री जनधन योजनेचा ओव्हरड्राफ्ट जो आहे तो 10,000 झालेला आहे. ओव्हरड्राफ्ट म्हणजे तुमच्या याला अकाउंटला पैसे नसले तरी सुद्धा तुम्हाला तिच्यामधून पैसे मिळतात, म्हणजे काढू शकता तुम्ही. बँक तेवढी रिस्क घेते जर तुमचे व्यवहार रेग्युलर असले तर. सो कुरुक्षेत्र इथं संपतंय आपलं. डॉक्टर सुशील स्पॉटलाईट या टेलिग्राम चॅनललाही तुम्ही जॉईन राहा, तिथून तुम्हाला बऱ्यापैकी इनपुट्स मिळतील. त्याच्यानंतर डॉक्टर सुशील स्पॉटलाईट या युट्यूब चॅनलला तुम्ही जो काही प्रतिसाद देत आहात त्याबद्दल मी आपला आभारी आहे. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जर तुमचे काही सजेशन असले तर ते कमेंट बॉक्समध्ये नोंदवा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.